चक्कर मारना है दोन चार दिवस बोलाचा आहे बोलाचा कर ओम करती पाहिले का बजरंग बली की। तर मित्रांनो माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की इथे गणपती बाप्पाच्या बाजूला ना त्यांच्या पप्पांची मूर्ती लावायची। चला तुम्हाला दाखवतो आता। आम्ही कपडे घातले, बॅग भरली, आता आम्ही चाललो सगळे आजी आजोबा आम्ही माऊला घेऊन चाललो। मग अशी रडत होती, उठले उठले विचारायला चालले। चाललो आम्ही गोटू, मग रडायला लागली। चाललो आम्ही आता बॅग घेऊन, आम्ही आमची सानूची पण आम्ही बॅग भरून घेऊ नंतर। आम्ही तुम्ही या परत, आपण अंघोळ बाकी आहे ना, पण अंघोळ बाकी माझी पण आहे, आपण नाही चाललो। ए पिलू रडते, पिलू रडून दाखव, पिलूला आता कळत ना। चला कुठं जायचं, चल मग चल कपडे घाल मग तू, चल आमच्या सोबत बसलं का, ठेव। जाऊ गोटो आम्ही, जाऊ आम्ही, परत येतो चांगला, परत येतो आम्ही, लगेच येतो भैया। त्याला किती समजवलं ना तरी तिला माहिती आहे हे चाललेले आहेत, मला समजवत आहेत फक्त। येते बोलतो बाटल कसा, मी दिदू आम्ही जाणार फिरायला, दिदू आम्ही मम्मी इथेच आहेत, तुझ्या आजोबा सोबत जाते म्हणते ते मम्मी आणि इथेच आहे बरं का, मम्मी आम्ही सगळे इथेच आहे, मोटरसायकल आमच्या सोबत येते तू, येते म्हणते मम्मी पप्पा लिहित ठेवायचं, तत्पिल इत करडत असते तू, तुला बोल ना दोन महिने आपण ते येणारच आहेत परत, कपडे जाणार आपण, ऐसे रडते मम्मी इथे चला, मम्मी इथे चला। पैसे नको दिला, चला गोटू बाय 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 बाय, रडते कसे, चल दीदी बाबे तू नाही रडत का, तिला अजून कळत नाही पण रडेल ना, तिला करमणार नाही पण दोन चार दिवस टाळी वाजवते टाळ्या वाजत। शुभ सकाळ मित्रांनो, तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आता आम्ही चाललेलो आहेत मुंबईला। तुम्ही पाहिलंच असेल गोटू झालं पिलू झालं कसे रडत होते। पहिले पिलू रडायची जास्त, पण आता काय झालंय माहितीये का, गोटूला पण कळायला लागलंय गाणं लाव म्हणते। तर आता मित्रांनो आहे ना गोटूला पण कळायला लागले, त्यामुळे तिला लय आम्ही पकवलं, लय समजवलं तिला कि आम्ही असंच चाललोय, आम्ही परत येणार आहे, चॉकलेट घेऊन येणार आहे, बॅग ठेवून येणार आहे। पण तरी देखील मित्रांनो ती रडतच होती, तिला कळलं की हे आता चाललेत म्हणत, चालायचंच नाही का। हे बघा आता हिची मस्ती चालू झाली इकडं, आता ही एकटी डाऊन झाली आता। चला तर मित्रांनो बघूयात किती वेळ लागतो जायला आपल्याला, आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि शनिवार रविवार देखील आहे, कुठे ट्रॅफिक नाही लागलं म्हणजे बरं होईल। चला तर
ज्यादा कभी नहीं मिलता। शेवटी नसीब। तर मित्रांनो आम्ही इकडे आता सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहे, पण गर्दी भरपूर दिसते। बघूया पप्पा पाहायला गेलेत पुढे। झोपेतून उठला मस्त पैकी, झोप काढले छान छान, एक दीड तास झोपली चांगली, झोपली लागली। चला इकडे हवा भरून घेतो आता आम्ही। आम्हाला सीएनजी तर नाही भेटला, पण मग आम्ही हवा वगैरे भरून घेतली। हे बघा मित्रांनो, इकडे आम्हाला रोडला शंकराचं मंदिर भेटले। चला आता दर्शन घेतो इकडेच। हर हर महादेव, जय शिव शंभो, रे भोलेनाथ। तर मित्रांनो, हायवेच्या बाजूलाच खूप सुंदर असं मंदिर भेटलेलं आहे, आणि हे मित्रांनो सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे, आणि खूप भारी वाटतंय मित्रांनो। महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शन झालं, कारण आज आम्ही प्रवासात आहेत, मला वाटलं आज दर्शन होतंय की नाही होत, पण मित्रांनो आज दर्शन भेटलं, खूप भारी वाटतंय मित्रांनो। आणि आम्ही प्रसाद देखील खाल्ला खिचडीचा। कसा बाबू, देव बाप्पा कसा केला आपण असा? तर अजून मित्रांनो आम्हाला एक जवळपास 4-5 तास लागतीलच, चला तर निघूयात आता। कसं वाटतं, एकदम भारी ना आपलं दर्शन झालं आज? मोकळं दर्शन झालं, है ना? प्रसाद प्रसाद पण, ते पण आपण प्रवासात आहेत नाही का? चला बरं आता निघूया, चला घे चल। गुळाचा आहे, गुळाचा वास येतो बघ कसा गुळाचा। बघ सेल्फ सर्व्हिस इकडे दिलेलंच आहे। ठीक आहे पप्पा, बुबू ए असू दे ना, मग चावल ना तो चावेल तो। तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही मंदिराच्या ठिकाणी आहे ना, खिचडीचा प्रसाद वगैरे घेतला, आणि आता गुळाचा चहा वगैरे पिऊन आम्ही निघालोय सरळ आता। आणि फक्त आम्ही लयतलंय, फक्त याला थांबू, नाहीतर आता आम्ही कशाला थांबणार नाही, काही थांबायची गरज नाही ना आता, कारण मित्रांनो आता काय उपवास पण आहे आज आमचा, त्यामुळे कुठं काही खात बसणार नाही आम्ही। तर मागच्या वेळेस सारखं जर मित्रांनो आपल्याला ट्रॅफिक लागलं तर मग पुढे जायला उशीर होईल, आणखीन रात्र होईल, त्यामुळे आता आम्ही काही मध्ये आधी थांबणार नाही। चला तर याच्या बघा इकडे किती खोड्या चालल्यात। कशी बसली पाहिले का? द्रांग शहाणायला गेलेत पप्पा, हे बघा कशी बसली इकडे मस्त पैकी। आयटी काय खातो बाबू, काय खातो? आजीला दे, आजीला दे ना, आजीला घाल बरं। नाही देते, गोड लागला वाटतं तिला। छान छान छान, ते बघ कशी करते, मस्त झोप काढली तिने आता। हे बघा इकडे मित्रांनो द्रांक्ष घेत आहेत, दिसले का? हे बघा, हे बघा, हे बघा आरशामध्ये। तर मित्रांनो आम्ही आता इगतपुरीला आलोय, आणि आता आम्ही द्रांक्ष घ्यायला थांबलेलो आहे। तर मला वाटतंय अजून आहे ना, किती वाजले? हे बघा 2:10 झालेले आहेत, मला वाटतंय अजून 4 तास लागू शकतात। जर तिकडे जर आपल्याला ट्रॅफिक नाही भेटलं ना शहापूरला, तर मग आपण वेळेत जाऊ, जर ट्रॅफिक लागलं तर मग अंधारच पडेल माहितीये का, मागच्या वेळेस सारखा। ए बाबू कर ओम, करती पाहिले का बाबू? बजरंग बली की जय। तर मित्रांनो मस्तपैकी 5 वाजताच आम्ही इथे पोहोचलो, आणि ट्रॅफिक वगैरे काहीच लागलं नाही, आलं बरं झालं। आणि आता एक एक छान गोष्ट मी करायला चाललेलो आहे, तुम्हाला दाखवू तुम्ही, चला। चितनेश्वर महादेवाच्या मंदिरात आलो मित्रांनो, हे बघा किती गर्दी आहे। तर मित्रांनो माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की इथे गणपती बाप्पाच्या बाजूला ना त्यांच्या पप्पांची मूर्ती लावायची। चला तुम्हाला दाखवतो आता। तर हे बघा मित्रांनो, महाशिवरात्रीचं औचित्य साधून मी गाडीमध्ये आदियोगीची मूर्ती लावली आहे महादेवाची, कशी वाटते सांगा मला।
आणि मित्रांनो गाडीमध्ये मूर्ती लावायच्या अगोदर आहे ना मी तुम्ही पाहिलं असेल मी महादेवाच्या मंदिरात घेऊन गेलो. आज महाशिवरात्र आहे, भरपूर गर्दी होती आणि मी काय केलं माहितीये का, पटकन मूर्तीला तिथे पिंडी जे ठेवून आहे ना अशी विभूती वगैरे लावली आणि मग घेऊन आलो इकडे आणि मग गाडीमध्ये लावली मित्रांनो. कारण कसं आहे ना, फक्त त्या मूर्ती आपण दुकानातून घेणं आणि गाडीमध्ये लावणं मला असं बरोबर नाही वाटलं म्हणून मी तिला मंदिरात घेऊन गेलो. तिथे छोटीशी पटकन अशी म्हणजे एकदम फास्ट मध्ये पूजा केली, थोडीशी विभूती लावली आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो मी मूर्ती ही गाडीमध्ये लावलेली आहे. चला तर मित्रांनो आता जातो घरी, एकदम छान वाटते ना. चला हे बघा आज लवकरच झोपून गेली. तर मित्रांनो गेले 8 दिवस रोज 11-11:30 वाजेपर्यंत जागायची आणि नुसतं धिंगाणा घालायची सानो बरोबर पिलो बरोबर. आणि आज बघा मित्रांनो आज आम्ही इकडे आलो, आज तिला खेळायला कोणीच नाही, लवकरच झोपी गेली आज. आणि मित्रांनो दादाचा फोन आला होता, दादा सांगत होता की सानू सारखी विचारते की आजी आजोबा कधी येणार आहेत कधी येणार आहेत. कारण काय झालं तुम्ही पाहिलं सकाळी ती भरपूर रडत होती म्हणून दादाने काय सांगितलं माहिती का तिला की आजी आजोबा आहेत ना इथंच गेलेत बाहेर आपले दुकानामध्ये आणायला गेलेत काहीतरी असं सांगितलं. मग आता ती विचारते सारखी की कधी येणार आहेत अजून का नाही आले. मित्रांनो की आपल्याला करमत नाही मोठे असून देखील, तर ते लहान मुलांचा तो विषयच वेगळा आहे नाही का, तर त्यांना देखील करमणार नाही आता. आणि सारखीच खेळायची ती शिवाजलेच्या मागे पुढे असायची त्यामुळं. तर मित्रांनो असा हा आजचा व्हिडिओ होता, आम्ही शिरपूरवरून नवी मुंबईला आलो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.